नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर यूट्यूब चॅनलमध्ये। खूपच महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत। तुम्हाला माहितीच आहे की पीएम किसान सन्मान निधीचा जो 8वा हप्ता आहे तो उद्यापासून तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर तो बघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, गुगल क्रोमवरती जायचं आहे, त्या ठिकाणी टाकायचं आहे पीएम किसान। ठीक आहे, पीएम किसान असं टाकल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला एक वेबसाईट ओपन होईल पीएम किसान सन्मान निधीची गव्हर्नमेंटची। ठीक आहे, अशा पद्धतीची ती वेबसाईट असेल। त्यामध्ये पहिलीच वेबसाईट जी आहे ती तुम्हाला ओपन करायची आहे। ठीक आहे, ओपन केल्यानंतर त्यामध्ये बेनिफिशियरी स्टेटस याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। डिरेक्टली तुम्ही बेनिफिशियरी स्टेटसवरती सुद्धा क्लिक करू शकता। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तीन ऑप्शन दिलेले असेल, आधार नंबर, मोबाईल नंबर आणि अकाउंट नंबर। तर त्या तिन्हीपैकी तुमच्याकडे जे उपलब्ध असेल त्यानुसार तुम्ही ते त्या ठिकाणी इन्सर्ट करू शकता। तर मी या ठिकाणी माझा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर मी या ठिकाणी टाकणार आहे। तर आधार नंबर या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्हाला जो डेटा ओपन होणार आहे तो कशा पद्धतीचा असणार आहे आपण ते सर्व सविस्तर बघून घेऊ। ठीक आहे, मी या ठिकाणी माझा आधार नंबर इन्सर्ट करतो आहे। आधार नंबर इन्सर्ट केल्यानंतर गेट डेटावरती क्लिक करायचं आहे। गेट डेटावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या प्रकारची माहिती या ठिकाणी ओपन होते। तुम्हाला किती इन्स्टॉलमेंट मिळालेल्या आहेत त्या ठिकाणी तुम्हाला ते दिसते। या ठिकाणी बघा, 4 इन्स्टॉलमेंट मला मिळालेल्या आहेत आणि 5वी इन्स्टॉलमेंट, आता समजून घ्या जो 8वा हप्ता येणार आहे तो 5वी इन्स्टॉलमेंटच्या जागी तुम्हाला जे ब्लँक दिसतंय त्या ठिकाणी त्याची पूर्ण माहिती येणार आहे। म्हणजे उद्यापासून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होणार आहे। बऱ्याचशा शेतकऱ्यांना तसा मॅसेज त्यांच्या मोबाईल नंबरवरती ये। तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही ही डिटेल तपासू शकता, 8वा हप्ता जमा झाला की नाही। मित्रांनो, जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल। व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो।